नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण चंद्रमुखी या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। गेल्या वर्षी तिची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला। हा चित्रपट सुपरहिट ठरला। अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे। गेल्या वर्षी तिची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केले होते। या चित्रपटाची गाणी, चित्रपटाचे संवाद, चित्रपटाचे दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय हे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीत पडले। तर आता या चित्रपटाच्या निर्मितीने अमृताला एक खास सरप्राईज मिळाले आहे। चित्रपटगृहामध्ये उत्सुक्त कामगिरी करून झाल्यावर हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर या OTT प्लॅटफॉर्मवर दाखवला गेलेला आहे। OTTवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता तुम्ही हा OTTवर पाहू शकता चित्रपट चंद्रमुखी। भारतास नव्हे तर भारताबाहेरच्या प्रेक्षकही या चित्रपटाचे कौतुक केलेले आहे। तर आता अमृताला हा चित्रपट चक्क ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पाहायला मिळाला। अमृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी चाहत्यांना शेअर करत असते। आत्ताच नुसतीच तिने तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक स्टोरी शेअर केलेली आहे आणि पोस्ट केली। त्यामध्ये तिने ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून प्रवास करताना दिसत असून तिच्या सीटच्या समोर असलेल्या स्क्रीनवर त्या विमानात पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या चित्रपटाचे नावे बघताना दिसत आहे। या चित्रपटामध्ये तिला तिच्या चंद्रमुखी हा चित्रपट दिसला। ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे दिसताच तिला खूप आनंद झाला। या एक व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले, चंद्रमुखी हा चित्रपट ब्रिटिश एअरवेजच्या ओलंपिक चित्रपटाच्या यादीमध्ये पाहून खूप आनंद झाला। आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आलेला आहे। सध्या अमृताच्या आगामी प्रोजेक्ट चित्रीकरणात व्यस्त आहे, त्यामुळे आता ती कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिची चाहते उत्सुक आहे।